एनएमटीवी को सब्सक्राइब करें, प्रेस करें बेल आइकॉन और पाएं मुंबई, नवी मुंबई एवं बॉलीवुड की ताजा तरीन खबरें। मुंबईचा सेक्टर 15 CBD ही मयुरेश प्लॅनेट बिल्डिंगमध्ये 485 बेडची क्वारंटाईन सेंटर उभं करायचं महापालिकेने ठरवलेलं आहे। आज जशी माननीय आयुक्तांकडे आपण मागणी केलेली आहे की कमीत कमी 3 ते 4 हजार क्वारंटाईन पेशंटची व्यवस्था करा, त्याच्यातलाच हा भाग आहे। पूरे देश को झंझोड़ कर रख दिया है। साल 2020 में कोरोना की पहली लहर आई थी, जिसके चलते देश में लॉकडाउन भी करना पड़ा था। तो वही साल 2021 में कोरोना की दूसरी लहर ने दस्तक दी, जिसमें कई लोगों को अपनी जान गंवानी पड़ी है। इस लहर में भी कई लोगों को ऑक्सीजन बेड, वेंटिलेटर की कमी का सामना करना पड़ा। अब देश में तीसरी लहर भी जल्द ही आने की संभावना व्यक्त की जा रही है। इसी के मद्देनजर नवी मुंबई महानगर पालिका द्वारा पुख्ता तैयारियां शुरू की गई, जिसके तहत अब ज्यादा से ज्यादा मरीजों को सुविधाएं मिले, इसलिए कोविड केयर सेंटर का काम जारी है। CBD बेलापुर सेक्टर 15 में भी मयूरेश प्लैनेट इस इमारत में 485 बेड के कोविड केयर सेंटर का काम शुरू है, जो 15 दिनों में पूरा होगा, जिसमें 485 बेड होंगे। इस कोविड केयर सेंटर का जायजा विधायक गणेश नाइक द्वारा लिया गया, जहां पर उनके साथ ऐरोली के प्रथम विधायक संदीप नाइक, पूर्व महापौर सुधाकर सोनावने भी मौजूद थे। कोविड केयर सेंटर का जायजा लेने के बाद NMTV से बात करते हुए विधायक गणेश नाइक ने कहा कि कोविड के तीसरी लहर की पूर्व तैयारियां शुरू की गई है, जिसके मद्देनजर बनाए जाने वाले कोविड केयर सेंटर का जायजा उनके माध्यम से लिया गया है। 2021 दूसरी लहर आने वाली है, तीसरा लाटेची शक्यता निश्चित आहे। हे लक्षात घेऊन नवी मुंबईचा सेक्टर 15 CBD ही मयुरेश प्लॅनेट बिल्डिंगमध्ये 485 बेडची क्वारंटाईन सेंटर उभं करायचं महापालिकेने ठरवलेलं आहे। आज जशी माननीय आयुक्तांकडे आपण मागणी केलेली आहे की कमीत कमी 3 ते 4 हजार क्वारंटाईन पेशंटची व्यवस्था करा, त्याच्यातलाच हा भाग आहे। मधल्या काळामध्ये लंडन पिस्नरच्या परिसरात MIDC भागात बापना मोटर्स ही मोठी कंपनी आहे, त्यांचा 7 एकरचा भूखंड आहे, त्याच्यातले 3 एकरमध्ये त्यांची अद्ययावत यंत्रणा तयार केलेली बिल्डिंग आहे। मी माननीय आयुक्तांना त्यांना मी सांगितलं आणि आयुक्तांच्या आणि बालुशेट बापना यांची मी भेट करून दिली टेलिफोन, आणि त्यांना सांगितलं बघा तुम्ही साधारण 3 एकर जागेमध्ये निश्चितपणे 1,500 लोकांची त्या ठिकाणी सोय होऊ शकेल आणि तशी व्हावी अशा प्रकारची इच्छा आहे। आता ही जी मयुरेश प्लॅनेटमध्ये 485 बेड त्या ठिकाणी सुरू होईल, साधारणपणे 15-20 दिवसानंतर ही यंत्रणा वापरायसाठी तयार होईल। आपण सर्वजण सतर्क राहिलो तर माननीय सर्वच यंत्रणा कामाला लागतील असं मला वाटतं। आगे उन्होंने ये भी कहा कि यहाँ पर साधारण लक्षण वाले मरीजों को रखा जाएगा एवं सतर्कता के लिहाज से ये कोविड केयर सेंटर शुरू किया गया है। या ठिकाणी लोकांना तर सगळ्या बेड्स तर आहेतच, आता उधर स्वामीनारायणची जी सेंटर आहे त्या ठिकाणी राधास्वामी, त्या ठिकाणी पत्रे असल्या कारणाने फार हिट होते,
तात्पुरत्या स्वरूपामध्ये तिथे क्वारंटाईन सेंटरच्या लोकांना इथं आणता येईल, इथे जेवण मिळेल, इथे औषधं मिळतील, आणि जर इथे जर कोणाला जर त्रास झाला तर नंतर मग तो ऑक्सिजनच्या यंत्रणेकडे नेता येईल, त्याच्यानंतर ऑक्सिजन नंतर आता आय सी यूमध्ये नेता येईल, आणि नंतर अंतिम टप्प्यामध्ये व्हेंटिलेटरमध्ये. नवी मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रातला राहणारा एकही माणसाला यंत्रणा अपुरी पडली म्हणून जीव त्याला गमवावा लागावा अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून आपण सगळेजण सतर्कतेनं काम करत आहोत. आणि मी आणि माझे सर्व सहकारी प्रशासकीय यंत्रणेला तशा प्रकारचं बूस्टिंग करण्याकरता दर आठवड्याला मी येत आहोत. विधायक गणेश नाईक ने ये भी कहा कि भविष्य में भानुशेठ बापना के माध्यम से नेरुल में 3 एकड़ की जगह पर 1,500 बेड का कोविड केयर सेंटर भविष्य में शुरू किया जाएगा, जिसमें अद्यावत सुविधाएं उपलब्ध होगी. साथ ही मयूरेश प्लैनेट स्थित कोविड सेंटर 15 दिन में शुरू होने की बात भी उन्होंने कही. मी जसे ही मयूरेश प्लैनेट मध्ये 485 पेशंट ची व्यवस्था होणार आहे क्वारंटाईन. बालुशेठ बापनांची जी त्याची फॅक्टरी आहे म्हणजे मोठी 7 एकर जागेमध्ये 3 एकर जागेमध्ये अद्ययावत यंत्र, त्यांनी सांगितलं आम्ही स्वतःहून देतो, भाडं पण नको. म्हणजे अशा प्रकारचे स्वतःहून जनसामान्यांच्या दुःखावर फुंकल घालण्याकरता काही लोक पुढे येतात, त्यांचं कौतुकच केलं पाहिजे. आणि त्यांनी दिलेल्या सुचवलेल्या गोष्टीचं आपण स्वागत करून ती यंत्रणा राबवली पाहिजे. ब्युरो रिपोर्ट, NMTV न्यूज.